माय मराठी माय बोलीचं महा चॅनल माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष भागामध्ये मी सहर्ष स्वागत करतो. मित्र, हिंदू धर्मामध्ये जन्म घेतल्यानंतर चार धाम आणि 12 ज्योतिर्लिंग करणं क्रमप्राप्त असतं असं म्हणलं जातं. तर त्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी, जगभरात 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्यापैकी हे एक ज्योतिर्लिंग हे ठिकाण आहे, नेपाळची राजधानी काठमांडू येते. होय, मी काठमांडू हे बघा शहराची रचना तुम्हाला लक्षात येत असेल, थोडंसं चायनीज जापानीज टाईप, कारण इथं अँग्लो इंडियन लोक राहतात. तर या काठमांडू शहरातल्या पशुपतीनाथाच्या मंदिराच्या अगदी मी समोर उभा आहे आणि हे तुम्हाला जे पिवळं शिखर दिसत आहे तेच पशुपतीनाथाचं मंदिर. तर आता मी प्रयत्न करतो कुठपर्यंत आपल्याला याचं चित्रीकरण करून देतात आणि मी आपल्याला मंदिरामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. शक्य झालं तर पशुपतीनाथाचं दर्शनही घडवण्याचा प्रयत्न करतो. तर चला निघूया. आपण आता गेटच्या आत, मुख्य प्रवेशद्वाराच्या आत प्रवेश केलेला आहे. हे बघा किती अनेक ठिकाणी महादेवाची पिंड आणि या तर भिंतीलाच पिंडाचा आकार दिलेला तुम्हाला दिसत आहे. वा, आत हा पिंड आहे आणि हा आकार बघा तुम्ही पिंडाचा दिलेला. अशा अनेक गोष्टी इथं आहेत. हे आलेल्या भाविकांना बसण्यासाठी गार्डन म्हणून हवं आहे. जुनं आहे, फार जुनं. जगभरातून हिंदू भाविक भक्त या ठिकाणी वर्षाचे 12 महिने दर्शनासाठी येत असतात. त्यांची गर्दी असते. आता इथं पुन्हा एकदा आपलं स्वागत करण्यासाठीचा हा बोर्ड आहे आणि इथून तुम्हाला समोर हजारो कबुतर दिसतात. लोक त्यांना दाणे टाकतात आणि कबुतरांनी किती गर्दी केलेली मी तीही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे प्रेम केल्यानंतर पशु पक्षी सुद्धा आपल्या किती जवळ येतात हे बघा. हे लोक टाकतात भाविक भक्त आणि हे बघा कबुतर. असे 2-3 आहेत त्यांचे कप्पे. मला एक दाखवतो मी, हजारो कबुतर. वाटते मुलगी तिकडून काही तिकडे पळाली, तिकडे कोणी टाकले तिकडे पळाली. माणसाळलेले हे कबुतर आहे. किती मोठी गर्दी केली आहे मुलांनी. तिकडे बघा, इकडून दाखवतो समोर. बघा तिकडे कबूतर आणि हे आता हे मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार. आपल्याला चित्रीकरण करू देतात. तर असा अतिशय भव्य दिव्य असा हा कॅम्पस. जगभरात हिंदू बांधवांच्या दर्शनासाठी येत असतात. तर बघू पुढं तिथून आज आपल्याला परवानगी मिळते की नाही. तर जे 12 ज्योतिर्लिंग आहेत जगभरात हिंदूंचे, त्यातलं हे प्रमुख ज्योतिर्लिंग म्हणजे पशुपतीनाथ, जे की नेपाळ देशाची राजधानी काठमांडू इथं स्थित आहे. आणि इथं भारतभरच नव्हे तर जगभरात भक्तजण येत असतात. तर आपण आता गेटच्या मध्ये कसं होतं ते तुम्हाला थोड्या वेळाने तुमच्यासमोर येतो. हे मुख्य प्रवेशद्वार. आता इथून आपण डायरेक्ट मंदिरातच जाऊयात. हा मंदिराच्या मुख्य मंदिराच्या समोरचा नंदी अतिशय भव्य. डायरेक्ट गाभाऱ्यातून परवानगी देणार म्हणजे इथपर्यंत आपल्याला परवानगी मिळालेली आहे. हे बघा हा नंदी आणि त्याच्यासमोरच पशुपतीनाथाचं अत्यंत भव्य दिव्य आणि देखणं मंदिर एक वेगळ्याच बनावटीमधलं आपण बघू शकता.
तर अशा या पवित्र नेपाळच्या राजधानी असलेल्या काठमांडू येथील पवित्र पशुपतीनाथ मंदिराच्या समोरून मी आपला निरोप घेतो. जय जगन्नाथ.